रामकृष्ण हरी, मी रोहित। तर आज आहे तुकाराम बीज, त्यासाठी आपण आलो आहे तामगाव या गावामध्ये। तामगाव गावामध्ये हे तुकाराम बीज कशा पद्धतीने साजरे केले जाते हे आपल्याला बघायचं आहे। तर चला तर आपण बघूया तामगाव गावाचे तुकाराम बीज। माझं नाव बाबासाहेब काशिपाद उदयकर, गावात तामगाव। या गावामध्ये मी तुकारामची आराधिकाला पण चालू आहे। जेव्हा 2 दिवस झाली, फक्त एक दिवस पूर्वी कसं होतं, एक फक्त दिवस बीज करायचे आणि त्यानंतर संध्याकाळी पूजन 12 वाजता फुलं टाकायची दिवसाची आणि मग महाप्रसाद करायचा। पण आम्ही जसं आम्हाला जसं कळालं तर त्याप्रमाणे 1 दिवसाऐवजी मी 3 दिवस सप्ताह केला, त्यानंतर 5 दिवस केला, आता 7 दिवस केला। आता हा 7 दिवस सप्ताह जो आहे हा 2046 वर्ष चालू आहे आणि त्याप्रमाणे लोकांनी जे संध्याकाळी रोज संध्याकाळी 1000 लोकांची जीवन असते, परत दुपारी जवळ 125 लोकांची जीवन असते आणि जागा तशी ही इथली पवित्र जागा आहे। जसं देहूला तुकाराम महाराज वैकुंठला गेले, नांदुरी झाडाखाली जे काय ज्या वेळेला वैकुंठला गेले ते नांदुरी झाड इथं आपल्या इथे आपोआप उगवलेलं आहे। हे महात्म्य फार मोठं आहे आपल्या गावामध्ये। ही जत्रा यात्रा माहीत हे काही नाही, फक्त सप्ताह म्हणजेच यात्रा असते आणि ह्या यात्रेमध्ये सगळी माघारणी वगैरे येतात, सगळे जेवण वगैरे येतात, जे आनंद चालू असते। या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठला गेले 12 वाजता आणि त्याप्रमाणे की 12 वाजता ही फुलं पडतात म्हणून 12 मी केलेल्या आहेत। त्याप्रमाणे फुलं पडले म्हणते की महाप्रभू